आंसर ये क्या? तेरे बख्तर है आपके लिए, आमच्याकडे चिलखत आहे, वो स्वराज्य की तरफ से है, और ये जरे बख्तर मुगलिया सल्तनत की तरफ से है आपके लिए। और कशासाठी? शंभू राजे, ये जरे बख्तर आपकी हिफाजत के लिए। शंभू राजे, आज तक आपने जितनी लड़ाइयां लड़ी हैं वो स्वराज्य की तरफ से लड़ी हैं, लेकिन आज से आप मुगलिया सल्तनत के लिए लड़ेंगे, और हम ये चाहते हैं कि जरे बख्तर पहनकर आप हमारे साथ मैदान जंग में उतर जाइए और मुगल सल्तनत के लिए जंग कीजिए। खान साहब, शक्य नहीं थे, आम्ही स्वराज्य विरोधात तलवार उचलणार नाही, हे आधीच सांगितलं तुम्हाला, अवतरास पुन्हा सांग। हमने सब सुना है शंभू राजे, और अब हम सुनने नहीं सुनाने आए हैं। पूर्ण एपिसोड पहा Z5 पर। खान साहेब पाऱ्याला मुठीत पकडू पाहताय, तो चिमटी सुद्धा सापडत नाही। देखिए शंभू राजे, ये किला आप हमें जीत कर दे दीजिए, बादशाह सलामत और शहजादे दोनों खुश हो जाएंगे, और हो सकता है कि उनकी नाराजगी कम हो जाए। कांसा भी लड़ाई लड़ने की आमची खरोखर इच्छा नहीं, आमची तैयारी सुद्धा नहीं। तैयारी नहीं है तो तैयारी कर लो, हम आपको वक्त देते हैं। ये दो घड़ियां हैं, एक घड़ी आपके पास रहेगी, एक हमारे पास रहेगी। अब आपके पास सिर्फ दो ही रास्ते बचे हैं, या तो जरे बख्तर पहनकर आप हमारे साथ मैदान जंग में उतर जाइए, और दूसरा रास्ता यह है कि यह पूरा का पूरा किला सुरंग लगा के उड़ा दिया जाएगा, एक ईंट तक नहीं बचेगी, एक ईंट, सारे के सारे मराठे बेमौत मारे जाएंगे। हां साहब, अपना सका ही करना ना। करेंगे, और इसका फैसला आप करेंगे। सुरंग तो हम लगा ही चुके हैं शंभू राजे। न्यूरज, 1000 मावळा आहेत गडावर, शिवाय आश्रयाला आलेली रयत येगळीच। सोच लीजिए शंभू राजे, उन सब की जान आपके फैसले पर है। मुल्ला, इन दोनों की रेत एक साथ खत्म हो जाएगी। रेत खत्म होने से पहले या तो आप जरे बख्तर पहनकर हमारे साथ मैदान में उतर जाइए, नहीं तो हम सुरंग में बत्ती लगा देंगे। शंभू राजे, आपका वक्त शुरू हो चुका है। खान साहब, हमारा वेळ काळाच्या बंधनात बांधू नका, आमचा फैसला झालेला आहे आणि तो बदलणार नाही। मला ते हवं ते करा। शंभू राजे, फैसले दिल से नहीं दिमाग से लिए जाते हैं। आपके वालिद शिवाजी राजे ने मिर्जा को 23 किले दिए थे, दिल से नहीं दिमाग से, और अपने लोगों की जान बचाई थी। याद रखना शंभू राजे, अगर आप हमारे साथ जंग में शामिल नहीं हुए तो ये सारे मराठे इस किले के साथ मट्टी के ढेर में तब्दील हो जाएंगे हमेशा के लिए। जिम्मेदार होंगे आप, बदनामी होगी आपकी। खान साहब, रेत फिसल रही है शंभू राजे, वक्त गुजर रहा है, अब आपके पास सिर्फ दो ही रास्ते बचे हैं, या तो ये जरे बख्तर पहनकर हमारे साथ मैदान जंग में उतर जाइए, या फिर उन सब की मौत। दादा साहेब, अक्का साहेब काय करावं, रणांगणात उतरावं की उतरू नये, तलवार हातात धरावी की धरू नये, काही काही कळत नाही आम्हाला। आमच्यावर ही अशी वेळ कधी चाली नव्हती। दिलेर खानाने पेचात पकडलंय, वर्मावर बोट ठेवलंय,
अक्का साहेब आम्ही एवढा बुधभूषण लिहिला, राजनीती लिहिली, श्लोक लिहिले, पण आज मात्र मती कुंठित झाल्यासारखी वाटते आमची. या जीवाभावाच्या माणसांवर तलवार उगारायची प्रयत्न काय म्हणे? असेल आमची योजना, असेल आमच्या डोळ्यात उत्तर दिग्विजय, पण या क्षणी मात्र आम्ही स्वराज्याच्या गडाकडे डोळे वटारून बघतो आहोत असं वाटतंय आम्हाला. ज्यांनी उभी हयात स्वराज्यासाठी घाम सांडला, रक्त सांडलं, त्यांच्यावरच दातोट खातोय असं वाटतंय आम्हाला. आता चिलखताला हात लावला आम्ही तर चटका बसल्यासारखं वाटलं. म्हणाल बसणारच दादासाहेब, चिलखत घालतात ते शत्रू पासून बचाव व्हावा म्हणून, पण इथे चिलखत घालून जायचंही कुठे तर आपल्याच माणसात. ती माणसं मुजरे करण्यासाठी आसुसली आहे, फुले घेऊन उभी आहे. कसं काय करावं, थकलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आमची. तुमचं मन काय सांगतंय तुम्हाला? अक्कासाहेब मावळे जीवाची बाजी लावून लढताय, भोपाळगड झुंजतोय, पण दिलेर खान सुद्धा हट्टाला पेटलाय. मावळ्यांच्या प्रतिकारामुळे तो पुढे जाऊ शकत नाही आणि माग सरकण्याची त्याची इच्छा नाही. त्यासाठीच दिलेर खानाला आम्ही हवे आहोत. हाल म्हणून त्याला पुरतं ठाऊक आहे आम्ही रणांगणात उतरल्यावर मावळे हत्यार चालवणार नाहीत, पण तसं गोपाळगडावर चालून गेलो तर तिथे सगळे स्वराज्याचेच गोपाळ आहेत. राज्य द्रोहाचा टक्का अलगत आमच्या मानगुटीवर येऊन बसे. अनायशे सगळ्यांच्या हाती कोलीतच मिळेल. पण अक्का साहेब आम्ही रणांगणात उतरलो नाही तर दिलेर खान नक्की सुरुंग उडवेल. आमच्या टोळ्यां देखत आमच्या हजार मावळ्यांचा जीव जाईल. काय करावा? रणांगणात उतरलो तर स्वराज्य द्रोहाचा ठपका, आणि उतरलो नाही तर हजार मावळ्यांचा बळी. दादासाहेब अग्निपरीक्षा आहे ही, तुमची आमची सर्वांची. दादासाहेब हे औक्षण तुमच्या लक्षात राहील. या असे समोर रेखू द्या तुमच्या कपाळी कुमकुम तिलक, रणांगणावर निघाला आहात तुम्ही. अक्का साहेब आम्ही रणांगणावर उतरतो आहोत त्या आबासाहेबांच्या मावळ्यांचा जीव वाचवण्यासाठी. या क्षणी आमच्यापेक्षा मावळ्यांचा जीव जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या कपाळी स्वराज्य द्रोहाचा ठिपका लागेल. अक्का साहेब स्वराज्यासाठी आणि रयतेच्या भल्यासाठी असे शेकडो ठिपके कपाळी मिरवू आम्ही, आणि कधी झालं तर तुम्ही आहातच ना आबासाहेबांना सांगायला. खरं कुठं सांगू आम्ही, भर सभेत उभं राहून सगळ्यांना सांगू. आमच्या दादासाहेबांनी रणांगणात उडी घेतली ती स्वराज्य हितासाठी. झालं तर अक्का साहेब आमच्या जीवात जीव असेपर्यंत आमच्या तलवारीला कोणत्याही मावळ्याचं रक्त लागणार नाही. आम्ही तलवार उचलतो आहोत ती स्वराज्यावर रोखण्यासाठी नाही, स्वराज्य राखण्यासाठी. खूप मोठं काम करत आहात, औक्षण करू द्या. आशीर्वाद द्या अक्का साहेब. सुखी भव. एक करा, तोफ गोळ्यावर लक्ष असू द्या. कनकगिरीच्या लढाईत अफजल खानाने तोफ फिरवली आणि त्याचा गोळा लागून आपले काका महाराज संभाजीराजे गेले. याद असू द्या. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.